या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। मौलाना आझाद विचार मंचच्या पुढाकाराने मराठी पत्रकार संघ मुंबई येथे मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या अध्यक्षतेखाली व ॲडव्होकेट जलालुद्दीन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली। तर या बैठकीत 22 ऑक्टोबर 2023 रोजी मुंबई येथे राज्यव्यापी मुस्लिम आरक्षण आक्रोश परिषद आयोजित करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले। यावेळी बोलताना माजी खासदार हुसेन दलवाई, ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट जलालुद्दीन व मौलाना आझाद विचार मंचचे प्रदेश सरचिटणीस हसीब नदाफ यांनी आपापली मते व्यक्त केली। दरम्यान या बैठकीत प्रकाश सोनवणे, मधू मोहिते, मराठा खान, शबाना खान, ऐनुल अतार, सुहेल सुभेदार, राशीद मंसुरी आदींनी आपले विचार मांडले। तर 19 जुलै 2014 रोजी मराठा आरक्षणाबरोबरच मुस्लिम समाजाला दिलेले 5% आरक्षण अबाधित ठेवा, ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवून मराठा समाजास आरक्षण द्या व सर्व जाती जमातींची जातनिहाय जनगणना करा, अल्पसंख्याक समाजास त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे 15% निधीची अर्थसंकल्पात तरतूद करा, जिल्हा पातळीवर सर्व सोयींनी युक्त मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहांची सोय करा, 15 कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करा, मुस्लिम समाजातील ओबीसी, भटके विमुक्त, आदिवासी प्रवर्गातील जमातींना जात पडताळणीची प्रक्रिया सुलभ करा इत्यादी मागण्यांवर या बैठकीत चर्चा होऊन परिषदेमध्ये ठराव मांडण्याचे ठरवण्यात आले। तसेच या परिषदेपूर्वी राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेऊन समाजाचे या प्रश्नावर प्रबोधन करण्याचे ठरवण्यात आले असून यावेळी शमशाद तुर्की यांनी आभार प्रदर्शन केले, तर बैठकीस राज्यभरातून सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व आयएसओ नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर।